लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, केंद्र की मोदी सरकार सरकारी कंपनियों और संस्थानों का घाटा पूरा करने उनका निजीकरण कर रही है, जिसे लेकर कांग्रेस ने देश भर में विरोध प्रदर्शन शुरू कर दिया है। आज नई मुंबई के वासी में जिला कांग्रेस ने मोदी सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए प्रदर्शन किया। कांग्रेस नेता अनिल कौशिक समेत तमाम नेताओं ने हमला बोलते हुए कहा कि मोदी सरकार देश को बेचना बंद करो। जिलाध्यक्ष अनिल कौशिक ने कहा कि जब देश में अपार मंदी थी तब भी कांग्रेस सरकारों ने सरकारी प्रतिष्ठानों को बचाए रखा, लेकिन आज मोदी सरकार अपने चहेते उद्योगपतियों के हाथ देश के प्रमुख प्रतिष्ठानों को बेचकर गुलामी की ओर ढकेलना चाहती है। उन्होंने कहा कि कांग्रेस इसका विरोध करती रहेगी। आइए सुनाते हैं कांग्रेस नेताओं ने और क्या कुछ कहा। पहला भारत बजट जो झाला ना तो 194.56 करोड़ चाह था, आज कितनी है 34 लाख करोड़ चाह ही चामची पहुँच पावती पहली आए। दूसरी गोष्ट जो देशाची आर्थिक उत्पन्न होती त्यातूनच देश घडवला आम्ही। प्रत्येक गावात लाईट, प्रत्येक गावात पाणी, प्रत्येक गावात स्कूल ही काँग्रेसची देण आहे। आपले पूर्वज एकच ॲसेट सोडून जातात की माझा मुलगा सुखी राहील, आणि मुलग्याने जर ती विकली ना त्याचा अर्थ मुलगा नाकामयाब आहे, हीच गोष्ट झालेली आहे। आणि आता हे मोदी शाह आले, दोन गुजरात ती विकतात, हे आमच्या अनिकेत बोलले मला, आणि दोन गुजराती खरेदी करतात। मला सांगा हो, बाकी भारत माणूसच नाही का? मोदी सरकार जे प्रायव्हेटीकरण करत आहे त्याचा महिला काँग्रेस म्हणून मी पूर्ण तीव्र निषेध करते, कारण गॅस दरवाढ आहे, पेट्रोल आहे, याचा परिणाम हा आपल्या जीवनावश्यक वस्तूंचा जो आहे पूर्ण जीवनावरती आपला परिणाम होत असतो। आणि जे प्रायव्हेटीकरण करत आहेत, जेवढ्याही 70 वर्षामध्ये काँग्रेसने उभा केलेल्या न्यू जे हॉस्पिटल असतील, शैक्षणिक संस्था असतील, स्कूल कॉलेज असतील, याचा पूर्ण फायदा हा मध्यमवर्गीय व्यक्तींना लोकांना होत होता, समाजामध्ये नवीन पिढी घडत होती। मोदी सरकारच्या या धोरणामुळे नवीन पिढीला खूप मोठा धोका आहे, हा जर लोकांनी आता ओळखला नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी स्वतःच पुढे नाही आलं तर याचं संकट हे खूप मोठं असणार आहे असं आम्हाला वाटतं। अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आमचे श्रीनिवासजी, यांच्या आदेशानुसार आज नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री अनिलजी कौशिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने जे आहे ते केंद्रामध्ये जी 2 दिवसाआधी राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन योजना जी लागू केली त्याच्या निषेधार्थ आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जे आहे ते आज आंदोलन करत आहोत। आपल्याला सांगू इच्छितो की या राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन योजनेमुळे ज्या देशातील सामान्य माणसांनी कष्टाने आपल्या सरकारी मालमत्ता उभ्या केल्या त्या विकण्याचा षडयंत्र मोदी सरकारने त्याच्या मित्र भांडवलदारांना सुरू केलेला आहे। कालच आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला की ही योजना कशी धोकादायक आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।